देश भर के महानगरों में हादसों और हेलमेट के अनिवार्य उपयोग को देखते हुए उम्मीद की जा रही है कि जल्दी अमरावती शहर में भी हेलमेट अनिवार्य हो जाएगा। इस संबंध में पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ने आज से दोपहिया वाहन चालकों के लिए हेलमेट और चौपहिया वाहन चालकों के लिए सीट बेल्ट अनिवार्य करने का आदेश जारी किया है। पिछले साल पुलिस कमिश्नरेट इलाके में 859 हादसे हुए थे, इसमें 101 लोगों की मौत हुई है। दोपहिया वाहनों की दुर्घटनाओं की संख्या 434 है। दोपहिया वाहन चालकों की दुर्घटना की आशंका को ध्यान में रखते हुए हेलमेट अवश्य पहने, इस बार यातायात विभाग की पुलिस ने हेलमेट पहनकर लोगों को जागरूक किया। दुचाकी वाहन चालकांनी प्रत्येकाने हेल्मेट वापरणे हे अनिवार्य झालेलं आहे, यासाठी की वाहतुकीच्या नियमनामध्ये कायद्यामध्ये कलम 129 तशी तरतूद आहे की प्रत्येक दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट घालूनच आपला प्रवास केला पाहिजे। कायद्यामध्ये जरी तरतूद असेल तरी पण मानवी दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुटुंबाचा आधार असतो, तो त्या कुटुंबाचा सर्वे सर्व असतो। कुटुंबातील एखादा मुलगा असेल, तरुण मुलगी असेल, हे संपूर्ण लोक हे त्या कुटुंबाची शोभा असतो। आणि हेल्मेट नसताना जर एखादा अपघात झाला तर त्यामध्ये प्राण जाण्याची फार मोठी शक्यताही असतो। मागील वर्षाला आपल्या अमरावती शहरामध्ये 91 अपघात झालेत, फॅटल झालेत, त्यामध्ये 101 व्यक्ती हे मृत्यू पावलेत। अमरावती शहराच्या दृष्टिकोनातून हा आकडा फार मोठा आहे। ही स्थिती संपूर्ण देशामध्ये आहे। देशामध्ये 4.5-5 लाख दर वर्षाला अपघात होतात, त्यामध्ये 1.5 लाख लोक मृत्यू पडतात आणि त्यापैकी 55% तरुण मरतो आहे। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्ट तथा शासनालासुद्धा या विषयाची फार मोठी एक चिंता वाढत चाललेली आहे। सुसाट वेगाने वाहन चालवणे, वाहन नियमाचं उल्लंघन करणे, त्यातल्या त्यात हेल्मेट न वापरणे, यामुळे होणाऱ्या अपघातामध्ये प्राणाला बरेच कुटुंब हरताहेत किंवा त्यामध्ये ते पीडित होत आहेत। म्हणून आमची वाहतूक शाखेच्या वतीने एक नम्र विनंती आहे की मोटरसायकल घराच्या बाहेर काढण्यापूर्वी आपलं हेल्मेट आपल्या डोक्यात असावं, म्हणजे सुरक्षित आपला प्रवास होईल। त्याचा दुसरा फायदा असा असेल की जो मोबाईलधारक आहे, मोबाईल बरेच लोक वाहन चालवताना मोबाईलचा वापरसुद्धा करतात, हेल्मेट जर त्याच्या कानामध्ये असेल तर तो मोबाईल काढून आपल्या कानाला लावणार नाही आणि वाहन आपल्या सुरक्षित दिशेने व वेग मर्यादेत तो चालवेल। म्हणून हेल्मेटची जनजागृती संपूर्ण शहरामध्ये व्हावी म्हणून आम्ही वाहतूक पोलिसांच्या मदतीने, आमच्या सन्माननीय CP सरांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने ही रॅली आज आयोजित केलेली आहे। या रॅलीचा मुख्य हेतू लोकांना दंडित करणे हा नाही, मुख्य हेतू हा आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्याला आपला जीव जसा आपल्या परिवाराला अनिवार्य आहे तसंच हेल्मेटसुद्धा त्यांनी अनिवार्य करावं, हीच आमची यामध्ये मीमांसा आहे किंवा आमची अपेक्षा आहे। दुसरं असं की चारचाकी वाहन चालवत असताना सीट बेल्टचा वापर करणे कायद्याने अनिवार्य आहे। ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला प्रवासी असेल त्यानेही सुद्धा सीट बेल्ट लावावा। सीट बेल्ट लावून जर एखादा अपघात झाला असेल तर कारमध्ये असलेल्या ज्या बॅग्स असतात ते त्याला कव्हर करतात आणि त्याला सेफ करतात।